हाय, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? तर आज स्पेशल बेत चाललाय इकडं. तर आमचे बापू हे म्हणजे आता आमच्या देवाला 6 महिना झाला ना. तर मग 6 महिना होऊन 2-3 दिवस झाले तर बापूंना लय ह्याचं मटणाचं ध्यान झालं. तर बापू मागच्या 2 दिवसातच बोलत होते, पण आत्या म्हणलं थांबा जरा 2-3 दिवस. दूध वत आले आणि मला हे सगळं बारीक करायचंय, पण लाईटच गेलेली, त्याच्यामुळे मला काय आवडता येत नाही. बसले आपले लाईटीची वाट बघत. लाईट काय आहे ना? हो का, इथंच मिक्सर आहे. चाललंय तर आहे बापूंची इच्छा म्हणून ह्यांनी जाऊन आणलं. आता बसले तर आता पण आता शिजायला बराच वेळ लागणार आहे. लाईट कधी येते आणि आता ते कुटायला बारीक काय होणार नाही, त्याच्यामुळे लाईटीचीच वाट बघावं लागेल. इकडे कांदा चिरला आहे, इकडे कोथिंबीर आहे, इकडे लसूण आहे आणि इकडे ते हळद मीठ मसाले लावून ठेवलेले. इकडं दूध तापते आणि आता चुली मस्त मध्ये करायचे, कारण बाकीचा आत्यांना पण आत्यांच्या गळ्यात माळ आहे, त्याच्यामुळे आत्या काय करत नाहीत आणि बायला काय एवढं व्यवस्थित जमत नाही, त्याच्यामुळे नॉनव्हेज असेल तर भाजी माझ्याकडे असती. आहे तर लाईट आली का बाहेर? ज्ञान आली. ज्ञान इकडे ये बरं. काय बेत चाललाय आपला? हा काय सांग की आता. ज्ञानूला पण मटण खायचं होतं ना? मला कुठं नाही खायचं. हा अनुष्काला खायचं होतं. अनुष्काला खायचं होतं. बरं, असू द्यात, पोरांची पण इच्छा होती. कोण बाय? तर या जेवण करायला सगळ्यांनी 12-12 वाजता. कोण बाय? हा, तर बापू वाट बघतात ते तिकडे. मग बापू सकाळी जेवण केलं, सकाळचा स्वयंपाक केलाय, चपाती केली, बटाट्याची भाजी केली आहे आणि आता नंतर चाललंय परत मी पेशंट बापूंसाठी. आहे ना आमच्या घरात ज्यादा मटण आवडत असेल तर बापू, अण्णा आणि हे ह्या तिघांनाच ज्यादा आवडत आहे का नाही बाय? असू द्यात. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. बाय सगळ्यांना.